महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ नगरपालिकेनं शहरातल्या मोठ्या सोसायट्यांमधून ओला कचरा उचलणं बंद केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. अंबरनाथ पालिकेनं शहरातील सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मागील 2 ते 3 वर्षापासून तब्बल 5 वेळा शहरातील सोसायट्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र सुरुवातीचे 9 दिवस नियम पाळल्यानंतर सोसायट्या पुन्हा ओला कचरा घंटागाडीत टाकायला सुरुवात करतायत. त्यामुळे पालिकेनं जुलै 2021 शहरातील दिवसाला 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणाऱ्या 81 मोठ्या आणि 170 छोट्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःची स्वतः लावावी अशी अंतिम नोटीस दिली होती. मात्र तरीही या आदेशाची अंमलबजावणी सोसायट्या करत नसल्यानं सप्टेंबर महिन्यात पालिकेनं या सोसायट्यांचा कचरा उचलणं बंद केलं होतं. मात्र त्यावेळी सोसायट्यांनी पालिकेकडे काही दिवसांची शेवटची मुदत मागितली होती. आता 3 महिने वेळ दिल्यानंतर पालिकेनं पुन्हा एकदा सोसायट्यांमधला ओला सुका असा एकत्र असलेला कचरा उचलणं बंद केलं आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम आलेले 2016 त्या नियमांतर्गत ज्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांनी ओल्या कचऱ्याचं स्वतःहून प्रक्रिया करायची आहे. तर आम्ही गेली 2 वर्ष सातत्याने हा प्रयत्न करतोय सोसायट्यांना सांगण्याचा की ते प्रोसेसिंग हे केलं पाहिजे, पण तरीही बऱ्याच सोसायट्या त्यासाठी राजी नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही हा ड्राईव्ह घेतलेला आहे. ह्या आधीही बऱ्याच वेळा आम्ही समजून सर्वांना सांगितलेलं आहे, तरी ते अंमलात आणण्यात आलेलं नव्हतं. तर सोसायट्यांना आम्ही जे तांत्रिक सहाय्य आहे ते सुद्धा नगर परिषद करणार आहे. नगर परिषदेमार्फत त्यांना मॉडेल्सही दाखवण्यात येणार आहेत की कशा प्रकारचे कमी खर्चात तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकता. तर त्यांनी सर्व सोसायट्यांना हे आवाहन करण्यात येतं की त्यांनी लवकरात लवकर आपापल्या ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे. अंबरनाथ शहरातल्या रहिवासी सोसायट्यांनी ओला सुका कचरा वेगळा करून फक्त सुका कचरा पालिकेला द्यायचा आहे, तर ओल्या कचऱ्याची स्वतः विल्हेवाट लावायची आहे. मात्र यासाठी सोसायट्यांनी गेल्या 3 महिन्यात कोणतीही यंत्रणा उभारली नसल्यानं आता पुन्हा एकदा सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे रहिवाशांनी पालिकेला विनंती केली आहे की ओला कचरा लवकर उचलला पाहिजे, नाहीतर सोसायट्यांमध्ये रोगराई पसरण्याची भीती आहे. तर काही नागरिकांनी पालिकेच्या या निर्णयाला अन्यायकारक म्हटलं आहे. हे बघा, जेव्हापासून आता 15 दिवस 1 महिना झाला कचरा नगरपालिका उचलून नेत नाही आणि इथं भरपूर ओला कचरा पडलेला आहे, सुका पडलेला आहे. सुक्याचं आम्ही कसं तरी जाळून वगैरे किंवा आम्ही काहीतरी त्याचा हे करू, पण जो ओला कचरा आहे महिलांना खूप त्रास होत आहे आणि इथं बघा कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत ओल्याचे. आणि हा ओला कचरा जर घराघरात राहिला लहान लहान मुलात रोगराई पसरणार आहे आणि खूप त्रास होते या ओल्या कचऱ्याचा. याच्यासाठी नगरपालिकेनं आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न, म्हणजे हा कचरा उचलायचा असे प्रयत्न काहीतरी करा. एवढीच आमची सर्व महिलांची हे आहे आणि महिलांना हा खूप त्रास होते आहे कचऱ्याचा. हा ओल्या कचऱ्यासाठी नगरपालिकेनं प्रयत्न करा, नाहीतर मग असं करा ना, आता प्रत्येकाच्यात नगरपालिका 2 डबे देत आहे, सुका कचरा आणि 2 ओल्या कचरा डबा, हे 2 डबे द्या ना आम्हाला. त्यावेळेस आमच्या लोकांना वाटेल की चला त्या म्युन्सिपाल्टीनं 2 डबे दिलेले आहेत, त्या कारणामुळे आम्ही त्या ओला कचरा आणि सुका कचरा एक अलग अलग करू, तो तरी कचरा न्याल. आणि जेवढा कचरा झाला तेवढा तर कंपल्सरी नगरपालिका तो न्यावाच लागेल, बरोबर ना. एवढंच आम्ही सर्व आमच्या रहिवाशांची रिलायन्सपासून तर आमच्या 18 माळ्याचे मेरा ब्लॉक सगळ्या तिथपर्यंत आपल्या विश्वनाथ चौका त्याच्याही समोर सर्व बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगचे खूप हाल होत आहेत आणि जागोजागी बघा आता कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. आणि तुम्हाला कचरा न्यायला म्युन्सिपाल्टीला 2-3 दिवस लागतील आणि तुम्ही जर या प्रत्येक बिल्डिंगचे जर कचरे नाही नेले तर रोगराई पसरणार आहे लहान मुलांना आणि जे वरिष्ठ जे आहेत त्यांना पण तो त्रास होणार आहे. एवढीच आमची कळकळीची विनंती आहे की नगरपालिकेनं आम्हाला सर्वांना मदत करायची. की आमच्या इथं ना खूप म्हणजे महिना झालं कचरा कोणी उचलून नेत नाही, गाडी येत नाही आहे. त्यांची काहीतरी अपेक्षा आहे की बाबा आमच्याकडं कचरा टाकायला कुठे जागा नाही आहे त्यामुळे तुमचा कचरा नेत नाही, पण तसंच करून चालणार नाही ना. की बाबा घाण आहे, घाण होती, लहान लेकरं आहेत, लहान कुणाच्या घरी जास्त कचरा वल्ला राहतो, लहान लेकरं असल्यामुळं कुणाच्या घरी कमी राहतो. पण हे आता इथं तिथं जर टाकले तर कुत्रे खरकाट म्हणा काय म्हणा पिपी ओढून सगळीकडं घाण करू शकतात ना, त्यामुळे इथं रोगराई पसरू शकते, लहान लेकरं आहेत, वृद्ध माणसं पण आहेत, त्यांना बी त्रास होऊ शकेल ना.
तर त्या आमची कळकळीची विनंती की महानगरपालिकेला तुम्ही येऊन जो काय कचरा जमा झालाय तो घेऊन जावा, एवढीच विनंती. मोठ्या सोसायटीत राहणं म्हणजे हा काही गुन्हा आहे का? नगरपालिका जर कधी ह्या पद्धतीने जर कधी वर्गीकरण करत असेल, मोठ्या सोसायटीत राहतात तर तुम्ही तुमच्या कचऱ्याचं वर्गीकरण करा, तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा, हे साफ चुकीचं आहे. सगळ्यांना टॅक्स हा स्क्वेअर फूटनुसार लागतो, मग त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनचा टॅक्स घेत आहे, मग त्या जाणीवपूर्वक तो ओला कचरा का सोडून जात आहे? म्हणजे रोगराई पसरवायचा यांनी ठेका घेतला आहे का नगरपालिकेने? हा मुळात प्रश्नचिन्ह इथं निर्माण झालेलं आहे. करोनामुळे आधीच रोगराईमुळे लोक घाबरून आहेत, अजून त्याच्यात ओला कचरा तसाच राहिला तर रोगराईच पसरत राहणार इथे. आदेश काढलेला आहे ना की ओला कचरा आपल्या सोसायटीमध्ये विल्हेवाट लावायचा? नाही, आदेश काढला मग त्याच्याकरता नियोजन काय, सोसायटीने काय करायचं, त्याच्यासाठी वेगळा माणूस कामाला ठेवायचा, सोसायटीमध्ये परत त्या कचऱ्यासाठी जागा करायची, मग त्याच्यानंतर साफसफाई राहणार कशी सोसायटीमध्ये? कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जातो, तिथं नगरपालिकेची व्यवस्था आहे की बाबा त्यांनी त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची शहराच्या, हे त्यांचं काम आहे. हे सोसायटीने जर इंडिव्हिज्युअल प्लॅन तयार केले तर मग सोसायटीला टॅक्स द्यायचा कशासाठी? रहिवाशांची मागणी एवढीच आहे की जर कधी ते घन कचरा व्यवस्थापनचा टॅक्स भरतायत तर त्यांची अपेक्षा अशी आहे की आपल्याला नगर परिषदेकडून साफ सफाई मिळणार आहे, कचरा कुठेही पेंडिंग राहणार नाही, जागोजागी कचरे पेंडिंग राहत आहेत, तसेच उचलले जात नाहीत, त्याच्यामुळे रोगराई पसरते. जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं तर कचरा वेळेवर उचलला गेला पाहिजे, तो वेळेवर उचलावा त्यांनी. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.